हम्म काय करताय भातुकली अरे मग एवढी सगळी इतर खेळणी कशासाठी काढली ती दादाने काढली त्याला नव्हती खेळायची भातुकली बरोबर पण चल आता आवरून ठेवा मी तुम्हाला डबे देते सगळं सामान नीट जागच्या जागी ठेवा हम्म पण आई मी कशा ठेवू कुठून काढलेस त्या डब्यात ठेव आवरून ठेवा हम्म बघूयात बर कसे भरलेत डबे अरे हे काय पोळपाट याच्यात आणि ही ताटली सुद्धा अग आई मी या डब्यात ना सगळ्या वर्तुळासारख्या दिसणाऱ्या गोष्टी ठेवल्यात ही ताटली वर्तुळासारखी दिसतीये ही वाटी वर्तुळासारखी दिसतीये हा पोलपाट वर्तुळासारखा दिसतोय आणि हे झाकण वर्तुळासारखं दिसत आहे दादा तू काय केलंयस मी यात सगळ्या लाल रंगाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हा डबा लाल रंगाचा आहे ही बांगडी लाल रंगाची आहे हे मणी लाल रंगाचे आहेत आणि ही पेन्सिल लाल रंगाची आहे आणि ह्या डब्यात काय आहे आई ह्या डब्यात ना मी सगळ्या छोट्या गोष्टी अंगठी क्लिप आणि छोटासा चमचा ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत बघू दे बर हम्म खरंच की आता बघा तुम्ही सगळ्यांनी आपापल्या मनासारख्या वस्तू भरल्यात जसं तू वर्तुळाकार वस्तू भरल्यास तू लाल रंगाच्या वस्तू भरल्यास आणि याच्यात छोट्या वस्तू भरल्यात मला एक सांग जर भातुकली खेळायची असेल तर किती डबे काढावे लागतील तीन आणि जर आगगाडी खेळायची असेल तर तरी पण तीनच मग आता आपण असं करूया परत सगळी खेळणी बाहेर काढूया आणि ह्या डब्यात आगगाडीचं सगळं सामान ह्यात भातुकलीचं आणि यात इतर छोट्या वस्तू असं भरूया मी मदत करते तुम्हाला हं काढा सगळं चला सावकाशी काढा हा चल भातुकलीच सगळ्याच्या भरायला घे आघाडीच तिकडे घे हम्म आता कस छान झालं यात आगगाडीच्या वस्तू यात भातुकलीच्या आणि यात इतर वस्तू हा आई आता काय थोडा वेळ खेळू दे ना काय खेळणार नवीन याचा एक काम करते मीच तुमचा खेळ घेते आपण असं करूया या चिठ्ठ्या घेऊया आणि ह्याच्यावर मी काहीतरी लिहिते प्रत्येकाने चिठ्ठी उचलायची आणि त्यानुसार वस्तू गोळा करायच्या आपण या चिठ्ठ्या घेऊयात हा आणि याच्यामध्ये जे लिहिलेले ते उचलायचं आणि त्यानुसार वस्तू आणायच्या हा हो चालेल आणि जो सगळ्या वस्तू बरोबर गोळा करेल त्याला ते नंतर ठरवू आधी खेळून तर बघा चालेल ना हो चालेल आई तीन चिठ्ठ्या ना मग दोन चिठ्ठ्या घेतो चंद्राचा आकार हा म्हणजे पौर्णिमेचा चंद्र जसा वर्तुळ आकार असतो तशा गोष्टी गोळा करायच्या बरोबर ना बरोबर खिडकीचा आकार म्हणजे बाहेरून चौकोन दिसते तशी बरोबर हँगरचा आकार म्हणजे आपले बाबा शर्ट कपाटातला होता तो हँगर ना तो तर त्रिकोणी आकाराचा असतो बरो बरोबर मग आता बघूयात कोण पहिल्यांदी वस्तू गोळा करता येते चला जा जा दोन्ही वस्तू आणल्या की आता बघूया आता कुठल्या कुठल्या वस्तू आणल्यात अरे वा तीनही वस्तू त्रिकोणाकार आहेत की हे घराचे छप्पर हा त्रिकोणी ठोकळा आणि हा देवळावरचा झेंडा छान दादा तू बऱ्याच वस्तू गोळा केल्यास पण मला एक सांग कि या सगळ्यांचा आकार वर्तुळासारखा आहे का बघ ना तू दादा दाखव बर हो आहे ना हे बघ ही वाटी वर्तुळासारखी आहे हा चेंडू वर्तुळासारखा आहे हे घड्याळ वर्तुळासारखे आहे आणि ही बांगडी वर्तुळासारखी आहे ठीक आहे आता राघव तुझ्या वस्तू बघू बर आई या सगळ्या गोष्टी चौकोनी हा फासा चौकोनी आहे हा ठोकळा चौकोनी आहे आणि हे पुस्तक चौकोनी आहे अरे वा आता आपण अजून एक खेळ खेळायचा का हे बघा हा तुम्ही अत्ता वेग आता वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू आणल्यात आता एकाच आकाराच्या पण दोन वेगवेगळ्या वस्तू आणायच्या एक लहान एक मोठी आकार तोच पण एक लहान वस्तू एक मोठी वस्तू ह हे दोन चौकोनी ठोकळे हा छोटा हा मोठा दोन्हीचा आकार तोच आहे पण हा मोठा आहे हा छोटा आहे समजला म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी फक्त एक लहान आणि एक मोठी अशा दोन गोष्टी आणायच्या बरोबर ना शाब्बास माता दोघांनीही एक छोटी आणि एक मोठी अशी वस्तू घेऊन या जा, अरे वा दोघांनी पटकन वस्तू आणल्यात की बघूयात हं राघवनी दोन चेंडू आणलेत दोन्ही वर्तुळाकार आहेत एक छोटा एक मोठा दादानी दोन चौकोनी पुस्तकं आणली आहेत एक छोटा चौकोन एक मोठा चौकोन आणि दोन त्रिकोणाकृती कागद आणलेत दोन्हीचा आकार त्रिकोणी पण एक छोटा त्रिकोण एक मोठा त्रिकोण आई पहिलं कोण आलं सगळेच चला चला आता जेवायची वेळ आहे आवराला घेऊया हो। हो। ओके आपण काय शिकलो वस्तूंचे वर्गीकरण त्यांच्या आकारानुसार करतात बघा ना खेळणी खेळायला तर सगळ्यांनाच आवडतात पण नंतर पसारा आवरायला नको असतो आईने खेळणी भरून ठेवायला सांगितल्यावर प्रत्येकीने आपापल्या मर्जीनुसार खेळणी भरून ठेवली पण आईला वेगळेच हवे होते तिने परत सगळी खेळणी डब्यातून बाहेर काढायला लावली पण नंतर तिने एक छोटासा खेळ पण घेतला चिठ्ठीत कोड्यात शब्द लिहिले आणि त्याप्रमाणे खेळणी भरायला सांगितली तुम्हाला आवडेल का हो अशी कोडी सोडवायला करून तर पहा स्वयंपाकघरातली भांडी धुवून वाळवून झाली की आई भांडी वेगवेगळ्या ठिकाणी लावते हो की नाही त्याआधी हे करून बघा छोटी भांडी वेगळी करणे आकाराप्रमाणे भांडी वेगळी करणे रंगाप्रमाणे भांडी वेगळी करणे दोन बागेतली पाने गोळा करा आणि त्यांचे रंगांनुसार गट पाडा तीन घरातली कडधान्य गोळा करा आणि त्यांचे आकाराप्रमाणे गट पाडा चार मैदानातले दगड गोळा करून त्याचे आकाराप्रमाणे वर्गीकरण करा